होत प्रसारित करीत आहोत ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला देत पहिल्या जागतिक मत्स्य व्यवसाय परिषदेला आज गुजरातमध्ये अहमदाबादच्या सायन्स सिटीत प्रारंभ झाला केंद्रीय व्यवसाय विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं जागतिक मत्स्य व्यवसाय विकास दिनाचा औचित्य साधून ही पहिली वहिली परिषद आयोजित करण्यात आली आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशातून आणि परदेशातून मिळून सुमारे पाच हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत उत्तराखंड राज्यात उत्तर काशी इथं सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचं काम जलदगतीनं व्हावं यासाठी बोगद्याच्या वर मोठ्या आकाराचं ड्रिलिंग मशीन आहे बोगद्याच्या आत एन्डोस्कोपिक फ्लॅक्सी कॅमेरा सोडला असून त्याच्या माध्यमातून आत अडकलेल्या कामगारांशी मदत पथक संवाद साधत आहे बोगद्यात अडकलेले कामगार सुरक्षित असल्याचंही या कॅमेऱ्यातून दिसत असल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान उत्तराखंडात सिलक्यारा इथं सुरू असलेल्या बचाव कार्याबाबत खळबळजनक वृत्तांकन करण्यापासून दूरचित्रवाणी वाहिन्यांना परावृत्त करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज एक सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार वाहिन्यांनी बचावकार्य सुरू असलेल्या ठिकाणच्या बोगद्याच्या आजूबाजूची परिस्थिती दर्शवणाऱ्या कोणत्याही थेट पोस्ट अथवा व्हिडिओ प्रसारित करणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते आज गोव्यात चोपन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून व्हीएफएक्स म्हणजेच व्हिज्युअल इफेक्ट्स दृश्यात्मक प्रभाव टाकणारं तंत्रज्ञान आणि टेक पॅव्हलियनचं उद्घाटन करण्यात आलं इफ्फीमध्ये एनएफडीसीच्या वतीनं फिल्म बाजारच्या इतिहासात प्रथमच व्हीएफएक्स आणि टेक पॅवेलियन स्थापन करण्यात आलं यामध्ये ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स व्हर्च्युअल रियालिटी आणि सीजीआय या क्षेत्रामध्ये चित्रपट निर्मिती करताना तंत्रज्ञान अत्यंत गतिमान एकमेकांमध्ये सहजतेनं मिसळून जाणारं आणि अत्याधुनिक प्रगती साधतं याचं सा दर्शन या टेक होत आहे केंद्र सरकार रोजगार निर्मितीसाठी सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उत्कृष्ट कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि युवकांना चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वचनबद्ध आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी पंच्याहत्तराव्या क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो माफ करा पंच्याहत्तर क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमोरो उपक्रमाच्या विजेत्यांसाठी अठ्ठेचाळीस तासांचं चा फिल्म मेकिंग चॅलेंज उद्घाटन करताना सांगितलं क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमोरो हा देशाच्या कानाकोपऱ्यातील युवकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणाऱ्या सरकारच्या प्रयत्नाचा एक भाग आहे कतारमधल्या दोहा इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय बिलियर्ड अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पंकज अडवाणी आणि सौरभ कोठारी या दोन्ही खेळाडूंनी प्रवेश क्ला या स्पर्धेची अंतिम फेरी आता या दोघांमध्ये होणार आहे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार